तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा. RRB PO 3 चा रिझल्ट आज आउट झाला आहे. तर ज्यांचा ज्यांचा रिझल्ट आला आहे त्यांच्यासाठी एक थोडीशी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन होती की आता बघा, 4-5 सब्जेक्ट आहे आपल्याला, इंग्लिश, क्वांट, LR, GA आणि कम्प्युटर. ठीक आहे, ह्या 2 सब्जेक्टचा तुम्हाला जास्तीत जास्त मॉक्स द्यावे लागतील. मी पूर्ण जे शेड्यूल आहे, ठीक आहे, पुढच्या 10-15 दिवसांसाठी RRB क्लर्क असेल किंवा PO असेल, मेनसाठी जे शेड्यूल फॉलो करायचं आहे ना, ते आपलं बँकिंग जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर टाकलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, वाटलं तर ते बघून घ्या आणि ते फॉलो करा. त्यानंतर GA साठी पण त्यात सांगितलं आहे, कम्प्युटरसाठी कुठला सोर्स यूज करायचा आहे ते पण सांगितलं आहे. परंतु इंग्लिशसाठी मी सांगेल, स्पेशली सांगेल की जी ईमॉक बॅच आहे ना, जी ईमॉकची बॅच आहे, ठीक आहे, ॲपवरती आपलं बँकिंग्स ॲप आहे, तर त्यावर ही जी मॉकची जी बॅच आहे आपल्याकडं, तर त्यामध्ये IDBIच्या ज्या मी घेतल्या होत्या, ठीक आहे, 10 मॉक घेतल्या होत्या IDBIसाठीच्या, 10 मॉक आहेत ज्यामध्ये प्रत्येक मॉकमध्ये 40 क्वेश्चन आहेत. तर ती सेम मी म्हणेल की एक्झॅक्ट लेवल असेल RRB क्लर्क आणि PO मेन्सला. तर ते ज्या बॅचमध्ये ऑलरेडी आहेत त्यांनी 100% पुन्हा एकदा रिवाईज करा, ते 10-10 मॉक रिवाईज करा, 400 क्वेश्चन रिवाईज होतील आणि एकदम तुम्हाला माहिती आहे जे आपली क्वेश्चनची लेवल असते ते एक्झॅक्ट एक्झाम लेवल असते. ठीक आहे, IBPS क्लर्क प्रीला सर्वांना समजलं असेल, त्यामुळं मी एवढं सांगेल की जे ऑलरेडी मॉकमध्ये आहेत, बॅचमध्ये आहेत, त्यांनी नक्की ते पुन्हा एकदा रिवाईज करा. जरी PDF सॉल्व करणं झालं नाही तरी चालेल, पण एकदा ॲनालिसिस तरी व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर जे बॅचमध्ये नाहीत त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, त्यामध्ये स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी ईमॉकची बॅच आहे ती दिसेल तुम्हाला. आणि आपल्या जे महाराष्ट्रातला कट ऑफ असतो मी सांगतो, ठीक आहे, PO असेल किंवा क्लर्क असेल, जेवढा लागतो त्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन, ठीक आहे, सब्जेक्ट वाईज कॉन्ट्रीब्युशन म्हटलं तर जास्तीत जास्त होऊ शकतं इंग्लिशचं. हे सर्वांना माहिती आहे, इंग्लिशचं जितकं कॉन्ट्रीब्युशन असेल टोटल मार्क्समध्ये तितका जास्त फायदा होतो फायनान्स सिलेक्शनसाठी. ठीक आहे, तर माझं एवढं म्हणणं आहे की IDBIच्या ज्या 10 मॉक आहेत त्या 100% सर्वांनी पुन्हा एकदा रिवाईज करा. जे नसतील तर ठीक आहे, शेवटी आता 10-15 दिवस राहिले, 10 मॉक बघण्यासाठी जास्त दिवस जाणार नाहीत, 4-5 दिवसांमध्ये बघून होतील आणि सॉल्व पण करून होतील जे पहिल्यांदा सॉल्व करताय. त्यामुळं सर्वांनी त्या बॅचमध्ये नक्की एनरोल करा. IDBI सोबत तुम्हाला त्यामध्ये SBI क्लरिकलच्या 10 मॉक भेटतील येणार एक्झामसाठी. त्यानंतर IBPS PO च्या 10 मॉक आहेत, IBPS क्लर्कच्या ऑलरेडी झाल्यात 10 मॉक आणि SBI PO च्या 10 मॉक असतील. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला भेटते त्या बॅचमध्ये, सर्वांनी ती बॅच नक्की जॉईन करा. अजूनही नसेल जॉईन केली तर नक्की जॉईन करा, जे ऑलरेडी आहेत त्यांनी रिवाईज करा. ठीक आहे, आणि शेड्यूल नक्की बघा, रोज काय काय करायचंय ते मी टाकलंय ऑलरेडी, ते फॉलो करा. रिझल्ट 100% आपलाच आहे आणि ज्यांचा रिझल्ट आला नाही बिंदास राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, आजचे दिवस आराम करा. ठीक आहे, उद्यापासून पुन्हा एकदा नव्याने तयारी चालू करा, कारण आपल्या हातात अजून भरपूर साऱ्या एक्झाम आहेत. IBPS PO, SBI PO, SBI क्लरिकल आहे, ठीक आहे, IBPS क्लर्कची मेन्स आहे, अजून त्याचा रिझल्ट बाकी आहे, प्रीचा रिझल्ट बाकी आहे. तर माझं म्हणणं आहे की अजून सर्व एक्झाम गेलेल्या नाही आहेत. ठीक आहे, अजून आपण हरलेलो नाही आहे, कारण अजून शर्यत संपलेली नाही, आपल्याला अजून पळायचं आहे, लढायचं आहे आपल्याला. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. रिझल्ट गेले, दोन्ही पण जरी गेले, रिझल्ट क्लर्क जरी गेला, PO जरी गेला, फरक पडत नाही. पुढं 3-3 एक्झाम मोठ्या एक्झाम आहेत, मी म्हणेन ग्रामीण बँकेपेक्षा मोठ्या एक्झाम आहेत आपल्या पुढं. त्यामुळं थोडंसं हातातून गेलं तर मोठ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून गमावू नका. ठीक आहे, आपल्या हातात भरपूर काही एक्झाम आहेत अजून आणि इम्पॉर्टंट एक्झाम आहेत त्या. ठीक आहे, हे नाही झालं म्हणून असं नका करू की याचा इम्पॅक्ट पुढच्या एक्झामवर होऊ देऊ नका. खूप सारे मेसेज येत आहेत, सर्वांना माहिती आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की जे चालू आहे ते चालू द्या, फक्त तुम्हाला कुठं चुकलं 2 एक्झामचं ॲनालिसिस करा आज रात्री, किंवा एखादा तास बसून तरी ॲनालिसिस करा आपलं कुठं चुकलं. ठीक आहे, जे चुकलं ते इम्प्रूव्ह करा पुढच्या 15-20 दिवसांमध्ये आणि मग जोराने पुन्हा एकदा तयारीला लागा. ठीक आहे, जे ईमॉकबद्दल सांगायचं होतं तेवढंच सांगायचं होतं की आता मी काय करू शकतो. ठीक आहे, RRB क्लर्क मेन्सला किंवा PO मेन्सला इंग्लिशसाठी काय करू शकतो, तर ते ऑलरेडी झालेलं आहे, जे IDBIच्या एक्झॅक्ट 30 लेवल दिसणार तुम्हाला ॲक्च्युअल एक्झामला. ठीक आहे, जे बॅच मध्ये आहेत त्यांनी एक्झाम झाल्यानंतर नक्की मला सांगताल मेसेज करून की 30 लेवल होती की नाही. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. आणि हा माझा रिझल्ट आहे, ॲक्च्युली आय एम ऑल्सो इन, सो भेटू आपण सर्व मेन्सला, तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि टेक केअर.